नमस्कार मी तन्मय टिल्लू हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी चर्चा करून तज्ज्ञांकडून त्याविषयी उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो आज आपण चर्चा करणार आहोत अपुरी झोप हृदयरोग आणि माधोबाग उपचार या विषयावरती आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आले डॉक्टर प्रवीण घाडीगावकर सर हितगुजमध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांच्याविषयी जाणून घेऊयात डॉक्टर प्रवीण घाडीगावकर हे माधवबागमध्ये दहा वर्षांपासून कार्यरत आहेत ते माधोबागचे मुंबई विभागाचे ऑपरेशन हेड आहेत आत्तापर्यंत त्यांनी आरोग्यविषयक आणि हृदयरोगाच्या जनजागृतीसाठी अनेक व्याख्यानं देखील दिलेली आहेत त्यांनी हृदयरोग आणि मधुमेह या विषयांवर जवळजवळ पाचशे अवेअरनेस लेक्चर्स पूर्ण महाराष्ट्रभर दिली आहेत अनेक पेशंट्स त्यांनी बरे केले आहेत माधोबागच्या विन डायबिटीज या उपक्रमात त्यांची मोलाची भूमिका आहे तर माधोबाब माधोबागबाबत जाणून घेऊयात आधुनिक वैद्यकशास्त्रातील अद्ययावत वैद्यकीय तपासण्या आयुर्वेदातील औषधं पंचकर्म आहार व्यायाम योग आणि जीवनशैलीत सुधारणांसाठीचं समुपदेशन यांचा एकत्रित एक वापर करून माधोबाग या जगातील पहिल्या विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या हॉस्पिटल आणि क्लिनिक्समधून एक लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले गेले आहेत तर मधुमेह बी पी आणि झोप न येणं मानसिक तणाव आणि त्यातून उद्भवणारा हृदयरोग आजकाल सर्व वयोगटात खूप मोठ्या प्रमाणावर पसरत चालला आहे आणि आज आपण अपुरी झोप आणि त्यामुळे शरीरावर होणारे त्याचे परिणाम आणि त्यातून मुक्तता मिळवण्यासाठीचे तपासण्या उपाय त्याचं योग्य निदान कसं करावं आणि त्यावर माधोबागची चिकित्सा कशी काम करते याविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांच्याकडून सर आता आपण याचविषयी चर्चा करू तर नेमकी झोप ही माणसाची खरं तर मूलभूत गरज आहे आणि पण सध्या अनेकांना झोपेसंबंधी असे अनेक आजार आहेत समस्या असतात नेमकी ही गोष्ट किती गंभीर आहे निश्चितच झोप आणि झोपेकडे बघायचा दृष्टिकोन आपला एक सर्टन ज्यावेळी आपण करिअरच्या मागे ज्यावेळी पळत असतो त्यावेळी झोपेला खूप आपण तितकंसं महत्त्व देत नाही कारण जेवढे जास्त तास आपण काम करू तेवढं कदाचित उत्पन्नाची साधनं आपली वाढलेली असतात उत्पन्न वाढायला लागतं त्यामुळे साहजिकच म मेन म्हणजे आपण शालेय अभ्यासक्रमात असतानासुद्धा दहावी बारावीच्या परीक्षेपासून झोपेला बगल द्यायचा आपला एक कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि तो पुढे जाऊन मग आपण नोकरीला लागल्यानंतर आपण पुरेशी झोप टाळायला लागतो आणि हळूहळू हळूहळू या झोपेतून वेगवेगळे आजार निर्मिती होते हे आपल्याला कळत सुद्धा नाही त्यामुळे पुरेशी झोप आणि हृदयरोग किंवा हृदयासंदर्भातल्या तक्रारी याचा खूप जवळचा संबंध आहे जर माझी झोप खूप शांत आणि छान येत असेल तर निश्चितच मला होणारे आजार हे कमीत कमी असणार आहेत त्यामुळे अपुरी झोप आणि त्याच्याकडे आपण जे काही कानाडोळा करत असतो किंवा त्याच्याकडे बघायचे दृष्टिकोन आपले वेगवेगळे वेग असतात प्रत्येकजण त्याच्या त्याच्या सोयीनुसार त्याच्या झोपायच्या वेळा ठरवत असतो म्हणजे बऱ्याच वेळा नाईट शिफ्ट करून सकाळी झोपणारे लोक आहेत किंवा दुपारी झोप काढून रात्री जागवणारे लोक आहेत किंवा विनाकारण अकरा बारा एक वाजेपर्यंत कारण नसताना जागणारेसुद्धा लोक आहेत त्यामुळे झोप ही खरंच गांभीर्याने घ्यायची गोष्ट hmm. आहे आणि तिच्याकडे त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर खरोखरच ज्या दृष्टीने किंवा ज्या स्पीडने आता रोगांचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे चा त्याच्यामध्ये हृदयरोग असेल मधुमेह असेल उच्च रक्तदाब असेल आणि ओबेसिटी असेल हे जे काही जीवनशैलीशी रिलेटेड आजार आहेत यांच्यामध्ये अपुऱ्या झोपेला तितकं आपल्याला महत्त्व द्यायला लागेल आणि त्याचा तेवढा रोल आपल्याला म्हणता येईल सर झोपेवरूनच घोरणारी जी माणसं असतात त्यांच्याकडे नेहमी थट्टेनं पाहिलं जातं पण जेव्हा आरोग्याच्या संदर्भात हा विषय येतो तो कितपत गंभीर आहे किंवा त्या वर्ष आपण आजारी आहोत किंवा रोगाचं ते कारण आहे हे कसं ओळखलं ओळखलं जात बघा आपण सगळेजण झोपतो सगळेच जण काही घोरत नाही टिपिकल माणसं असतात की झोपल्यानंतर घोरायला लागतात आता ही प्रोसेस मेकॅनिझम आपण समजून घ्या नक्की घोरणं कसं किंवा कशामुळे निर्माण होतं ज्यावेळी एखादी व्यक्ती आणि स्पेसिफिकली आपण बघतो जे लठ्ठ असतात ओबेज असतात त्यांचं पोट बऱ्यापैकी वाढलेलं असतं अशी लोकं ज्यावेळी झोपतात त्यावेळी त्यांचं काही कालांतराने घोरणं सुरू होतं आता ज्यावेळी ही व्यक्ती झोपते त्यावेळी ते त्यांची जीभ ही श्वसन मार्गात आडवी पडते किंवा जीवेचा पर... एक प्रकारचा अडथळा आपल्याला श्वसन मार्गात यायला लागतो ज्यावेळी श्वसन मार्गात काही ऑबस्ट्रक्शन यायला लागतं त्यावेळी साहजिकच आपल्या शरीराला मिळणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला हळूहळू कमी व्हायला लागतं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं म्हणजे एखाद्याने आपला गळा दाबल्यानंतर आपल्याला कसं श्वासाचं किंवा ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला कमी झाल्यानंतर शरीरात एक प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते कारण आता आपल्या शरीराला ऑक्सिजनची कमतरता व्हायला लागली आहे आणि वेगवेगळे श हार्मोन्स सिक्रिट व्हायला लागतात त्याच्यामध्ये कॉर्टिझॉल आहे ॲड्रिनलिन आहे आणि वेगवेगळे उत्तेजना निर्माण करणारे हार्मोन्स निर्माण होतात mm. आणि हे हार्मोन्स आपल्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्यांची जी काही व्यास असतो किंवा रुंदी असते त्यांना सगळ्यांना संकुचित करतात आणि शरीरातलं प्रेशर वाढवलं जातं आणि याचा परिणाम म्हणजे घोरण्याचा परिणाम आपल्या शरीरातलं ब्लड प्रेशर वाढत चाललेलं आहे याच्याकडे व्हायला लागतं mm. आणि एकदा का ब्लड प्रेशर वाढायला लागलं ला 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 की ते शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना त्याचे फटके पडायला लागतात मग तो मेंदू असू दे त्याच्यात सारखा आपल्याला अटॅक येऊ शकतो हृदयाच्या बाबतीत हार्ट अटॅकसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकतो किडनींवरती त्याचा अतिरिक्त लोड येऊन किडनी फेल्युअर सारखी कंडिशन निर्माण होऊ शकते त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या यातून आपल्याला निर्माण होतात त्यामुळे जसं तुम्ही उल्लेख केलात की घोरणारी व्यक्ती की आपल्या एक थट्टेचा विषय बनून जातो पण आणि त्या व्यक्तीला सुद्धा ते तितकं सिरियस नसतं अशा व्यक्तीने निश्चितपणे काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे जर तुमची झोप अपुरी असेल जर तुम्हाला घोरायची सवय असेल तर निश्चितच या घोरण्यामुळे तुमचं हृदय किती सक्षम आहे हृदयाला काही अपाय तर होत नाही ना हे प्रत्येकाने तपासून घेणं गरजेचं असतं आणि हे तपासणी करून घेऊन आपण निर्धास्त राहून हा घोरण्याचा त्रास किंवा आपली अपुरी झोप पूर्ण कशी करता येईल ती वाढवता कशी येईल याच्यासाठी जर प्रयत्न केले तर भविष्यातले वेगवेगळे वेग मोठमोठे आजार आपण नियंत्रणात आणू शकणार सर मानसिक तणाव हे खरं तर हृदयविकाराचं एक कारण आहे आणि मानसिक तणावामुळे व्यवस्थित झोप लागत नाही मग ह्याचा काही परस्पर संबंध आहे निश्चितपणे मानसिक तणाव म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात खूप स्पीडने चालू आहे म्हणजे एकाच वेळी भयंकर विचार आपल्या शरीरात चालू आहे एकच विचार चालू नाही आहे अशी गोंधळलेली अवस्था ज्याला आपण स्ट्रेस असं म्हणत असतो म्हणजे आपण साधं एक चिंचेचं उदाहरण किंवा चिंच डोळ्यासमोर आणली की क्षणार्धात आपल्या तोंडात पाणी किंवा लाळ सिक्रीट व्हायला लागते आता फक्त चिंचेचा विचार केल्यानंतर शरीरात काही केमिकल प्रोसेस होऊन आपल्या शरीरात लाळ निर्माण व्हायला लागते काही स्त्राव निर्माण व्हायला लागतात म्हणजे एका विचारातून एवढी जर प्रोसेस निर्माण होत असेल तर स्ट्रेस किंवा टेन्शनच्या परिस्थितीत ज्यावेळी लाखो आणि हजारो विचार आपल्या मेंदूत त्यांचं थे काम चालू असतं त्यावेळी वेगवेगळे केमिकल रिॲक्शन्स वेगवेगळ्या घडामोडी आपल्या शरीरात घडायला लागतात आणि एक प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जसं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्या पूर्ण सगळ्यांना हाय अलर्टवर राहायला लागतं तसं आपलं शरीर हाय अलर्ट वर गेलेलं असतं त्याचं बीपी साहजिकच नॉर्मल ब्लड प्रेशरपेक्षा वाढलेलं असतं हृदयातली साखरेचं सॉरी शरीरातल्या साखरेचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं असतं hmm. श्वासाचा वेग वाढलेला असतो अशा परिस्थितीत तणावजन्य परिस्थितीमध्ये आपलं शरीर गेल्यामुळे साहजिकच टेन्शनमुळे झोप आपल्याला गाढ तेवढी लागणार नाही आणि साहजिकच यातूनच हृदयरोगाची शक्यता किंवा हृदयरोगाचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येतं आणि त्याच्यात पुढे जाऊन हार्ट अटॅक पॅरॅलिसिस सारख्या घटना आपल्याला घडताना दिसून येतात त्यामुळे निश्चितपणे मानसिक ताण आणि अपुरी झोप याचा खूप जवळचा संबंध आहे ह्या दोन्ही गोष्टी जर घडत असतील तर याच्या पुढे जाऊन वेगवेगळे आजार आपल्याला हृदयासंदर्भात निश्चितपणे दिसू शकतात नक्कीच तर पण सर हृदयरोगाचं निदान नेमकं कसं केलं जातं आणि त्याविषयी काही ज्या टेस्ट आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत कुठल्या टेस्ट करायला लागतात ते देखील सांगा कसं आहे जर माझी झोप अपुरी होतीये किंवा मला घोरण्याचा त्रास होतोय असं जर एखाद्याला निदर्शनास आलं तर त्याने ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या हृदयावरती होतोय का हे बघण्यासाठी काही बेसिक तपासण्या करून घेणं गरजेचं गर असतं ज्याच्यामध्ये सगळ्यात आज एक तपासणी म्हणजे ब्लड प्रेशर जे आपण डॉक्टरांकडे जाऊन किंवा आता घरच्या घरी सुद्धा मशीन्स आलेले आहेत प्रत्येक जण त्याची व्यक्ती ही ब्लड प्रेशर चेक करून घेऊ त्याच्या पुढची टेस्ट म्हणजे ई क्लिनिकमध्ये जाऊन किंवा डॉक्टरांकडे जाऊन काढलेला इलेक्ट्रो आपल्याला हृदय काम कसं करतंय पण हे ईसीजी काढतो हे काढतोय आपण त्या रेस्टिंग कंडिशनमध्ये काढत असतो mm. आणि त्यामुळे त्यावेळची परिस्थिती आपल्याला किंवा त्यावेळेच्या हृदयाची हृदय कसं काम करतंय याचा आपल्याला अंदाज येत असतो त्याच्या पुढची एक महत्वाची तपासणी असते ती म्हणजे स्ट्रेस टेस्ट mm. ही स्ट्रेस्टेस म्हणजे काय त्या व्यक्तीला एका सर्टन स्पीड वरती सर्टन ताण फिजिकल एक्झर्साईज देऊन त्याला पळवलं हो जातं आणि हे पळत असताना त्याचं हृदय कसं काम करतंय त्यावेळचा ईसीजीचा आलेख काय म्हणतोय त्यावेळी हृदयाला रक्त पुरवठा कसा होतोय आणि हृदयाची काम करायची ताकद किती आहे त्याचबरोबर पट्ट्यावर चालत असताना ब्लड प्रेशर कुठल्या फॅशनने वाढत चाललेलं आहे हृदयाचे ठोके कुठल्या क्रमाने वाढत चाललेले आहे याच्यावरून आपल्याला आपल्या हृदयाची आपल्या कार्यक्षमता मोजता येते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ही स्ट्रेस टेस्ट करून घेणं गरजेचे आहे जर वर्षातून एकदाही स्ट्रेस टेस्ट करून आपण आपल्या हृदयाचा फिटनेस चेक करून घेतला की आपण बिंदास्त झालो कारण स्ट्रेस टेस्टवरून ट्रेस आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या हृदयामध्ये एखाद्या हार्ट अटॅकशी लढायची ताकद आहे की नाही याचा आपल्याला निदान करून घेता येत असतं जर टेस्टमध्ये मी छान पंधरा मिनटं धावतोय आणि माझा ई सी जी ब्लड प्रेशर माझा हार्ट रेट सगळं नॉर्मल जर राहतंय याचा अर्थ कुठल्याही हार्ट अटॅकशी लढायची ताकद माझ्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात चांगली आहे आणि आता कुठल्याही त्रासाला घाबरून द्यायची गरज नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हे टेस्ट करून एकदा बिनधास्त व्हावं आणि ज्या काही आपल्या चुकीच्या गोष्टी आहेत या सुधारण्यासाठी जर लक्ष दिलं तर डेफिनेटली जे काही हृदयरोगाचं प्रमाण वाढत चालेल त्याला आपण पन निश्चितपणे आळा घालू शकतो नक्कीच सर जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की कशा पद्धतीत झोपेचा आणि मानसिक तणावांचा देखील परस्पर संबंध असतो त्याच पद्धतीत आणखीही सरांकडनं जाणून घ्यायचं आहे स्क्रीनवरती तुम्हाला देखील जर उपचार करून घ्यायचा असतील तर जो नंबर येतो त्यावर मिस कॉल देखील द्या आणि तुम्ही देखील उपचार करून घेऊ शकता छोटासा ब्रेक घेतोय लवकरच परत येतोय पाहत राहा हितगुज ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय झोप बीपी आणि यावरती माधोबाग उपचार याविषयी तर सर चांगली झोप लागत नसेल तर आयुर्वेदिक पंचकर्माची मदत होऊ शकते का आणि ते कुठले आहेत ते देखील सांगाल आता चांगली झोप हे आपल्याला डिफाईन करणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा कसं असतं लोकांना वाटतं की माझी झोप ते सकाळ रात्री दहा वाजता झोपतात सकाळी सहा वाजता उठतात आणि त्यांना वाटत असतं की माझी झोप खूप छान आणि चांगली होतीये पण ही खरंच चांगली होतीये का हे तपासण्यासाठी बऱ्याचशा आधुनिक तपासण्या उपलब्ध झालेल्या आहेत जसं माधवबागमध्ये आपण झोपतोय हे खरंच क्वालिटीचं झोपतोय का हे तपासण्यासाठी अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंगसाठी अत्याधुनिक तपासण्याचा आम्ही आधार घेत असतो त्या तपासणीबद्दल थोडक्यात सांगतो ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणजे ज्या व्यक्तीला हृदयरोग ब्लड प्रेशर किंवा झोप टेन्शन असा जो काही त्रास असतो त्याचं एक्झॅक्ट निदान करण्यासाठी आम्ही तपासणी करून घेत असतो याच्यामध्ये त्या व्यक्तीला आम्ही ब्लड प्रेशरचं डिव्हाइस बांधून लावून त्याला घरी पाठवून देतो आणि दर एक तासाने ते ब्लड प्रेशरचं रेकॉर्डिंग घेत असतं आणि त्याचा रिपोर्ट ते आम्हाला देत असतं म्हणजे चोवीस तासामध्ये दर अर्ध्या तासाला आणि रात्री दर एक तासाला आपल्याला ब्लड प्रेशरचं रेकॉर्डिंग मिळत असतं आता ह्याच्यात कॅल्क्युलेशन असं असतं दिवसभराचं माझं ॲव्हरेज बी पी आणि रात्रीचं ॲव्हरेज बी पी याच्यामध्ये मिनिमम दहा टक्क्यांनाही ड्रॉप होणं अव अपेक्षित आहे म्हणजे दिवसभराच्या माझ्या बी पी बीपीपेक्षा बी पीपेक्षा रात्रीचं बी पी माझं दहा टक्क्यांनी खाली जाणं गरजेचं आहे जर ते खाली जात नसेल याचाच अर्थ माझी झोप ही पुरेशी गाढ होत नाहीये किंवा टेन्शन्स खूप चालू आहेत मी गाढ निद्रेत जात नाहीये आणि याचे कॉम्प्लिकेशन्स हृदयरोग किंवा कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम मध्ये प्रचंड प्रमाणात आपल्याला आढळताना दिसून येतात त्यामुळे निश्चितपणे अपुरी झोप जी काय असते किंवा रात्री जी काय आपण अपुरी झोप घेत असतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असतं की माझी झोप व्यवस्थित आहे आणि तरी पण मला अधूनमधून ब्लड प्रेशर माझं का वाढतं किंवा मग शुगर लेवल्स माझ्या का कंट्रोलला येत नाही आहेत किंवा माझा हृदयरोगाचा त्रास मला होऊ शकेल की नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला या ए बी पी एमसारख्या आधुनिक तपासण्यांचा आपल्याला निश्चितपणे आधार घ्यायला लागतो आणि या तपासण्यामधून आपण डिफाईन करू शकतो माझी झोप खरंच क्वालिटी आहे की या झोपेमध्ये सुधारणा करणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे ही झोप जर व्यवस्थित नसेल तर शरीरात वेगवेगळ्या लेवलवरती आपल्याला प्रॉब्लेम दिसायला लागतो रक्तवाहिन्या संकुचित व्हायला लागतात ब्लड प्रेशर वाढायला लागतं आणि ह्या कंडिशनमधून बाहेर पडण्यासाठी निश्चितच तुम्ही जसा उल्लेख केला आयुर्वेदातली पंचकर्म चिकित्सा याला खूप चांगली मदत करते या पंचकर्मामध्ये सर्वांग स्नेहस्वेदना सोबतच शिरोधारा ही जी हे जे काही पंचकर्म आहे ज्याच्यामध्ये डोक्यावरती काढा किंवा तेलाची धार धरली जाते तशी आपण पिंडीवरती आपण एक सतत धार पडत असते तशी डोक्यावरती एक तेल किंवा काड्याची धार एक साधारण पंधरा ते वीस मिनटं पाडली जाते जेणेकरून चित्त एकाग्र होतं मन कॉन्सन्ट्रेट होतं एक्स्ट्राचे विचार कमी व्हायला लागतात आणि हळूहळू हळूहळू अशा रुग्णांमध्ये झोपेचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने वाढायला लागतं झोप क्वालिटी यायला लागते आणि वेगवेगळ्या आजारांमधल्या गोळ्या कमी होतानासुद्धा आम्ही बघितलेल्या आहेत सर शरीरामध्ये जे बदल होत असतात त्याला काहीशा प्रमाणात आहार देखील कुठेतरी कारणीभूत असतो नेमका आहार कसा घ्यावा आणि जेणेकरून चांगली झोपही लागेल आणि त्याचा आरोग्यानं फायदेशीर असा परिणाम देखील होईल त्याविषयी जर सांगाल निश्चितपणे आहार आणि झोपेचाही आपल्याला संबंध लावता येईल कारण पचन जर नीट झालेलं नाही आहे जसं ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता गॅसेस याचा जर प्रॉब्लेम असेल तर निश्चितपणे आपल्याला झोप क्वालिटी लागणारच नाही त्यामुळे पचन आणि झोपेचा खूप जवळचा घनिष्ठ संबंध हो। आपल्याला म्हणता येईल त्यामुळे आहार घेताना आपल्याला आपण जे काही दिवसाच्या रिक्वायर्ड कॅलरी आहेत मी किती कॅलरीचं काम करतो माझी श्रमाची रोजची गरज काय आहे त्यानुसारच प्रमाणात आपल्याला आहार घ्यायला पाहिजे आपलं वजन ज्याचा आपण बी एम आयमध्ये आपली उंची आणि वजन मोजत असतो हा बी एम आय आपला तेवीस ते पंचवीसच्या दरम्यानच राहायला पाहिजे आपलं वजन वाढत जाणार नाही अशा पद्धतीचा आहार आपल्याला घ्यायचा आहे आणि आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायला लागतं आणि बाकीच्या गोष्टींना त्या त्या प्रपोर्शनेट घ्यायला लागतात तर या आहाराचं अचूक आहार हा प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळा आपल्याला घेता येतो जसं डायबेटीसच्या रुग्णांसाठी त्या आजार किंवा तो डायबिटीसची संप्राप्ती डायबिटीज कसा शरीरात घडला आहे किंवा कसा आला आहे तो बाहेर काढून टाकण्यासाठी त्या पद्धतीचा आहार ब्लड प्रेशरसाठी त्या पद्धतीचा आहार आणि याच्यासाठी माधवबागने विशिष्ट प्रकारचे डाएट किट विकसित केलेले आहेत डाएट किट म्हणजे काय एक महिन्याचं राशन आम्ही त्या रुग्णाला देतो सकाळी उठल्यापासून जो काही चहा लागतो आणि रात्री जेवणापर्यंत जेवढं काही एखाद्या माणसाला तो दिवसभरात घेत असतो ते सगळं आम्ही पॅक करून देतो आणि तेवढं ज्यावेळी रुग्ण घ्यायला लागतो जसं डायबेटीससाठी प्रमेह डायट बॉक्स आहे उच्च रक्तदाबवाल्यांसाठी गो बी पी बॉक्स आहे वजन ज्यांचं वाढलेलं आहे त्यांच्यासाठी स्वास्थ्यम बॉक्स आहे त्यामुळे अशा विविध प्रकारचे डाएटबॉक्स ज्यावेळी रुग्ण घ्यायला लागतात त्यावेळी त्याचे परिणाम खूप चांगले आपल्याला दिसायला लागतात साधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये पन्नास टक्क्यापर्यंत औषधं त्यांची आपल्याला बंद करता येतात एवढं आहार राचं महत्त्व एखाद्या आजारामध्ये आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्ही तुमचा आहार जर व्यवस्थित केलात तर तुमच्या आजारावरती नियंत्रण मिळू शकता सर माधवबागच्या उपचारांमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश असतो मग पुरेशी चांगली झोप मिळण्यासाठी त्याचा कसा नेमका परिणाम होतो निश्चितपणे माधवबागचा अप्रोच थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे सर्व सर्व बाजूने आम्ही एखाद्या आजारावरती मात करण्यासाठी अप्रोच करत असतो मग त्याच्यामध्ये आहार जसा आता आपण उल्लेख हो। केला पंचकर्म आहे आयुर्वेदिक औषधं आहेत याच्यासोबतच सोबतच व्यायाम आणि योग म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट याची आम्ही भर देत असतो आणि त्यासाठी विविध वर्कशॉप आपण करत असतो ज्यातून रुग्णांना एज्युकेट करत असतो आणि एकदा का योग आणि एक्झरसाईज याची सांगड आपण घातली की हळूहळू हळूहळू स्ट्रेस लेवल्स आपल्या कमी व्हायला लागतात रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी व्हायला लागतो आणि झोप आपली पुरेशी यायला लागतं आणि जसं आपण म्हटलं की झोपेचा इम्पॅक्ट जसा वेगवेगळ्या व्याधींवरती होतो त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायला निश्चितपणे मदत होते सर जर रात्री झोपल्यानंतर बरेच वेळेला ऐकण्यात येतं की हृदयविकाराचा झटका हा रात्री येतो तो, तो कितपत गंभीर आहे मुळात आणि त्याविषयी काय मार्गदर्शन करा हो जसं आपण एका घड्याळाच्या काट्यानुसार किंवा आपण एक घड्याळ ठरवलेलं आहे आणि त्या घड्याळनुसार सकाळ कधी दुपार कधी संध्याकाळ कधी आणि रात्र कधी आणि त्याच्यानुसार आपलं आपण शेड्यूल ठरवलेलं असतं तसंच आपल्या शरीराचं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं त्या क्लॉकनुसार रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हार्ट अटॅक यायची शक्यता जास्त दिसून आलेली तसे वेगवेगळे रिसर्चेससुद्धा पब्लिश झालेले आहेत जर मग ह्या पिरियडमध्ये हार्ट अटॅक यायची शक्यता जर जास्त असेल तर साहजिकच या वेळेत माझं बी पी हे कमीत कमी असणं आवश्यक आहे ते जर वाढलेलं असेल ते जर जास्त दिसत असेल तर निश्चितपणे अशा परिस्थितीमध्ये शरीरामध्ये गुठळी बनून हार्ट अटॅक यायची शक्यता आपल्याला वाढताना दिसून येते त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना ओबेसिटी आहे ज्यांना डायबेटीज आहे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना हृदयरोग आहे अशा व्यक्तींनी जसं आपण मगाशी बघितलं ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंगद्वारे जर त्यांनी चोवीस तासाचं ब्लड प्रेशर मॉनिटरिंग केलं तर निश्चितपणे माझी झोप किती क्वालिटीची होती आहे रात्री झोपेत माझं ब्लड प्रेशर किती चांगल्या पद्धतीने कंट्रोलला राहत आहे या सगळ्याचं आपल्याला निदान करता येतं आणि या निदानातून पुढे मला सारखी मोठी टेस्ट करून माझ्या हृदयाची कार्यक्षमता तपासायची आहे का याचेही आपल्याला अंदाज बांधता येतात आणि या सगळ्या तपासण्यांमधून मी आता कुठल्या पायरीवर उभा आहे हे आप आपल्याला चेक करता येतं आणि त्यानुसार जर मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये वेळीच बदल करायला सुरुवात केली तर निश्चितपणे पुढे येणारे जे काही वेगवेगळे दुष्परिणाम आहेत किंवा आजारासंब संदर्भातल्या शरीरा सं, संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर आपण यशस्वीपणे मात करू शकतो सर आपली जी झोप आहे ती नेमकी व्यवस्थित होती आहे की नाही किंवा त्याचा नेमका शरीरावर कसा परिणाम होतो है? हे कसं येतं झोपेचा शरीरावरती परिणाम कसा होतो हे बघायचं असेल तर झोप सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्रचंड फ्रेश वाटलं पाहिजे बऱ्याचदा कसं होतं उठल्यानंतर अजूनही आपण अर्धा एक तास झोपावं किंवा शरीर जड झालेलं असतं अशी जर परिस्थिती असेल तर निश्चितपणे आपली झोप ही आयदर अपुरी होतीये किंवा त्या क्वालिटीची होत नाहीये हे आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जर आपण आपलं अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करून रात्रीचं ब्लड प्रेशर जर मी चेक करतोय आणि त्याचबरोबर स्ट्रेस तपासण्या करून माझं ब्लड प्रेशर किती प्रमाणात वाढत चाललंय यासारख्या तपासण्यांमधून आपल्याला हे ठरवता येतं की माझी जी झोप होती आहे ती क्वालिटी होती आहे का आणि ती क्वालिटी होत नसेल तर ह्या अपुऱ्या झोपेचा माझ्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होत चालला आहे का कारण हृदयरोग हा ब... प्रचंड गंभीर आजार आहे त्याला त्याच्याकडे टाळाटाळ करून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला बिलकुल चालणार नाही आहे त्याला जर वेळीच रोखलं तर भविष्यातले कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो त्यामुळे योग्य वेळी निदान करून आपली शरीरातली स्थिती समजून घेणं ही पहिलं कर्तव्य सगळ्यांचं आहे आणि ते जर करून घेतलं तर निश्चितपणे आपण वेगवेगळ्या आजारां यायच्या आधीच त्यांना रोखू शकतो खरं तर अतिशय महत्त्वाचं सर मोलाचं मार्गदर्शन सर तुम्ही केलं आज आणि या सगळ्या झोपेविषयी मुळात झोप ही खरं तर अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे शरीरात प्रत्येकाची झोप महत्त्वाची असते तर याबाबत मार्गदर्शन केलं आणि अपुरी झोप हृदयरोग आणि त्यावरचे माधव उपचार माधवबागेचे उपचार याबद्दल आपण मार्गदर्शन केलं आणि वेळात वेळ काढून आम्हाला हे मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबाबत नक्कीच खरखरच धन्यवाद धन्यवाद तर आज हितगुजमध्ये वेळ झाली इथेच थांबायची पहात्रा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे